कधी बघावं आजमावून भिवणाऱ्या साहसाना, कधी मुक्त भाऊ द्यावं रुसलेल्या त्या आसवाना, कधी कसं मुक्त जगावं जुगारून साऱ्या बंधनाना, धडाक्याव्यात कधी हृदयात अदृश्य त्या संवेदना। जय शिवराय। मित्रांनो, कोण्या वास्तुविशारदाला पहाटे एक कोवळं स्वप्न पडले आणि त्याने अशी जगप्रसिद्ध शिल्पांनी सजवलेली सारी मंदिरं बनवली, असंच काहीसं वाटतं ही मंदिरं पाहताना। देवभूमीतील डोळ्याला साजेसे असे दृश्य आपण कितीही पाहिलं तरी न भरणारा निसर्ग। आज आपण आमच्या व्हिलॉगच्या सहाय्याने उत्तराखंडमधील सुंदर ट्रेक बुढा महामहेश्वर जादुई जगाचा अनुभव घेणार आहात आणि महान हिमालय पर्वतरांगांच्या आश्चर्यकारक दृश्याचाही आनंद घ्याल। मदमहेश्वर हे उंचावर बसलेले सुंदर हिरवळीवर पसरलेले एक छोटेसे पवित्र गाव आहे। भगवान शिवजींच्या मदमहेश्वर मंदिराच्या पवित्र मंदिरावरून ह्या गावाचे बहुतेक नाव पडले असावे। मदमहेश्वर मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि प्रसिद्ध पंचकेदार पैकी एक आहे। असे मानले जाते की हे मंदिर हजारो वर्ष जुने आहे आणि पांडवांनी बांधले होते। मूळ मंदिरापासून 2 तासाच्या ट्रेक नंतर हे ठिकाण दृश्यास पडते। हा ट्रेक करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही परवानगीची गरज नाही, तसेच या ट्रेकसाठी तुम्हाला कोणत्याही गाईडची सुद्धा गरज नाही, कारण या बुढा मदमहेश्वर मंदिराच्या ट्रेकसाठी वाटा खूप छान आहेत। 2 तासाच्या उभा चढ चढून गेलात की स्वर्गात आलो की काय असा भास होतो। वरती जमा असलेल्या पाण्याच्या तळ्यात समोरच्या पर्वतरांगांचं जे प्रतिबिंब दिसतं तो अनुभव शब्दात मांडता येणार नाही। तसेच इथून 4 पीक असलेला पर्वतही दिसतो, त्यास चौखंबा असं म्हणतात। तसेच पर्यटक इथे सूर्योदय पाहण्यासाठी हा ट्रेक पहाटे लवकर सुरू करतात। अशा या सुंदर ठिकाणाला नक्की भेट द्या, मग येताय ना? तुर्तास तुमची रजा घेतो, तोपर्यंत जय शिवराय।